मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो, सर्व जनतेसमोर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. आदित्य ठाकरे, 40 गद्दारांना भाजपानं पाठिंबा दिलाय. गेल्या 9 महिन्यात महाराष्ट्र मागे गेलाय. अनेक विकास प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. शेतकरी आत्महत्या वाढल्या, महिलांवरील अत्याचार वाढले. यावेळी बोलत असताना खडी घोटाळ्यावरती देखील त्यांनी भाष्य केलंय. काल मी खडी घोटाळ्याचा मुद्दा काढला, त्यावर उत्तर प्रदेशातील नेत्यांनी ट्विटरवर शिवीगाळ केले. महाराष्ट्र भाजपाची माणसं बोलत नाहीत, पण उत्तर प्रदेशातील नेते त्यावर मला शिवीगाळ करतात. मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो, सर्व जनतेसमोर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. तुमची किताब खुली पण आहे आणि रिकामी पण आहे. काम सुरू असायला हवी होती, ती खडी नसल्यामुळे खोळंबली आहेत. कामं पुढं ढकलली गेली आहेत. इत्यादी विषयांवरती आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खारघर दुर्घटना, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरती देखील भाष्य केलं आहे. सरकार आकडे लपवत आहे, पण जी घटना घडली ती गंभीर आहे. कलेक्टर कोण होता त्याला वाचवण्यासाठी आकडे लपवले जात आहेत. राजकीय नेत्यांसाठी तिकडे पाहणी होते, याचा कंत्राटदार कोण होता? कलेक्टर आणि कंत्राटदार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असे बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर बोलत असताना ही कटुता नेमकी सुरू कुठून झाली? जे आमचे आणि उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते भाजपाचे कसे होतील? देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची कटुता नाही, पण जे 40 सोडून गेले ते ज्या पद्धतीने वागत आहेत ते योग्य नाही. आकडे न लपवता झाली पाहिजे, याच्यात कोणीही राजकारण करणार नाही. पण जी घटना घडलेली आहे ती आहे, जनतेसमोर आहे. पण हे का लपवलं जातंय, किंवा कलेक्टर कोण आहे, किंवा तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्यांना वाचवण्यासाठी काही होत आहे का, हा एक प्रश्न राहतोच. आज संजय राऊत साहेब पवार साहेब पार्टी का कोई प्रयोजन था, एक आपकी सभा होने वाली उसको लेकर क्या कोई बातचीत हो रही है? नहीं, जैसे मैंने कहा कोई भी किसी से भी मिल सकता है, उसपे क्यों बयान देना? और राउत साहब और पवार साहब तो मिलते ही रहते हैं सर, जो मैं भी मिलते रहता हूँ. अदानी से मिले इसको लेकर ऐसे माहौल में? नहीं, मैं तो यही था, मुझे देवेंद्र फडणवीस एक मिनट इथून घेतो मी. इथून देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही संवाद मध्ये असा गुप्त स्फोट केला की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही घटना बाकी आहेत, त्यानंतरच मी पुस्तक लिहिणार आहे. सगळे आपण लिहूया पुस्तक, नो प्रॉब्लेम. वाचायला महाराष्ट्राच्या राजकारणात जी कटुता आहे ती संपली पाहिजे, आणि यासाठी सगळ्यांनीच एकत्रित आलं पाहिजे. सकाळी 9 भोंगा विशेष बंद झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. एक महत्वाची गोष्ट आहे की ही कटुता झाली सुरू कुठून? आपण पाहत असाल की नक्की राजकीय पक्षांमध्ये कुठेही कटुता नाही आहे, पण जी व्यक्ती ज्यांनी माणुसकीचं सगळं काही सोडून ज्या माणसांनी ज्यांना घडवलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खूप सून काही 40 लोक जेव्हा एक व्यक्ती मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देते तेव्हा टेबलावर चढून नाचतात, गाणी गातात, हातवारे करतात, ह्या रावण राज्यातल्या व्यक्तींबरोबर कसं वागायचं ह्याच्यावर एक नक्की थोडं मॅन्युअल आलं पाहिजे. कारण जे आमचे नाही झाले, जे उद्धवसाहेबांचे कधी नाही झाले, ते भाजपाचे तरी काय होणार आणि जनतेचे काय होणार? तर कटुता पक्षांमध्ये नाही आहे, देवेंद्रजी आणि आमच्यात तर मुळीच नाही आहे, कोणामध्ये नाही आहे. पण जे लोक माणुसकी सोडून वागतात त्यांच्याबरोबर कसं वागायचं याच्यावर एक मॅन्युअल असायला पाहिजे. फक्त एवढंच त्यांचं म्हणणं होतं की 9 भोंगा बंद झाला तरी 90% कटुता. वैचारिक मतभेद थोडे कदाचित आमच्या हिंदुत्वावर, त्यांच्या हिंदुत्वावर, कारण त्यांचं हिंदुत्वामध्ये लोकांना जाळणं मॉब लिंचिंग आहे की नाही त्यांनी स्पष्ट करावं. पण वैचारिक मतभेद जर हिंदुत्वाचं असेल तर तो आमचा 2014 पण नव्हता, जेव्हा त्यांनी युती तोडलेली, तेव्हा पण आम्ही हिंदुत्ववादीच होतो. यही हम कहते आहे की जो नियोजन था उसमें कहीं ना कहीं कुछ खामियां थी. जो अवार्ड दिया गया महर्षि भूषण का अवार्ड एक उचित व्यक्ति को दिया गया, उनका काम भी उतना ही है. लेकिन जो राजकीय नियोजन था, अगर आप देखें तो जो टेंट था वीआईपीस के लिए वहाँ एसी थे, लेकिन जनता के लिए शायद पानी कम हो सकता है, ज़्यादा हो सकता है. कॉन्ट्रैक्टर कौन था, क्या उस कॉन्ट्रैक्टर की क्षमता है, क्या वो कॉन्ट्रैक्टर सीएम के नज़दीकी है? 25 crore जो खर्च करते हैं ऐसे इवेंट पर, तो ऐसी गलतियाँ, ऐसी खामियाँ हो सकती है क्या? यही सवाल उपस्थित होता है. अगर आप देखें तो कलेक्टर हो या जो भी कॉन्ट्रैक्टर हो, कोई तो पूछताछ होनी ज़रूरी है. कभी आंकड़े जो थे उस दिन भी छुपाए गए थे और आज भी प्रशासन से ये आंकड़े क्यों नहीं सामने आ रहे, ये जो नंबर्स है क्यों नहीं सामने आ रहे, वो प्रश्न उपस्थित होता ही है. चलो,